भारतामध्ये सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची संख्या जवळपास 60-70 हजारापेक्षा जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात मृत्यू हे सर्पदंशाने जे होतात त्याच्यामध्ये अंधश्रद्धा हा एक मोठा भाग आहे. की सापाविषयीचे इतक्या मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे मला वाटत नाही की जगामध्ये दुसऱ्या कोणत्या प्राण्याविषयी एवढ्या अंधश्रद्धा असतील. ते मंत्राने विष उतरतो ही एक मोठी घातक अंधश्रद्धा आहे. किंवा काही ठिकाणी जडीबुटी दिली जाते, मंदिरात ठेवलं जातं, दर्ग्यावर नेलं जातं, असे कोणतेही प्रकारामुळे जो उपचारामध्ये विलंब होतो त्याच्यामुळे हे मृत्यू होत असतात. महाराष्ट्र आणीसने सर्पविषयीच्या अंधश्रद्धा याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 वेळा सर्पयात्रा देखील काढलेली होती याआधी. आणि कोणत्याही सापापासून माणूस मरू नये आणि माणसापासून सापही मरू नये याच्यासाठी हा यात्रेचा उद्देश होता. खरं तर सापाविषयी प्रचंड गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. म्हणजे साप दूध पितो, साप पुंगीवर डोलतो, साप डूब धरतो ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. त्याच्याशिवाय सापाला केस असतात, धनसंपत्तीचं रक्षण करतो किंवा वेगवेगळे रूपं घेतो. असंख्य अंधश्रद्धा ह्या सापांविषयीच्या आहेत. खरं तर आपल्या पुरात कथामध्ये असतील, कादंबऱ्या असतील किंवा पिक्चरच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या अंधश्रद्धा समाजामध्ये पसरत चाललेल्या आहेत. आपल्याकडं खरं तर सापांमध्ये नागाला देवता मानलं गेलं आणि आता नुकतीच नागपंचमी येणार आहे. बऱ्याच ठिकाणी आज देखील मोठ्या प्रमाणात नागाला दूध देणं, लाह्या देणं असे प्रकार केले जातात. खरं तर दूध हे सापाचं अन्न नाही आहे किंवा वारुळ हे काही सापाचं निवासस्थान नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी असे प्रकार केले जातात. खरं तर सापांविषयीचं शास्त्रीय ज्ञान समजून घेणं, सापाविषयीची माहिती करून घेणं आणि साप हा शेतकऱ्याचा कसा मित्र आहे, कारण की मोठ्या प्रमाणात साप हे उंदीर खात असतात आणि उंदीर हा आपल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे की जो अन्नधान्य नष्ट करतो. त्यामुळं हा नैसर्गिक अंकुश जर सापांना मारल्यामुळं उंदरांची संख्या भरमसाठ वाढते आणि लोकांनी सापांना मारू नये आणि सापांचं रक्षण करावं. त्याचबरोबर सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्परतेने दवाखान्यात न्यावं. अँटीसेप्टिक वेनम हेच एकमेव इलाज आहे, त्याच्यावर दुसरा कोणताही इलाज नाही.